In the last period, we have seen an expression for time period of a simple pendulum. T is equal to 2 pi root of L by C. From this equation, we will draw some conclusions. T is equal to 2 pi root of L by Z from this equation. We will draw some conclusions. And these conclusions, they are called as the laws of pendulums. So, if Z is equal to constant, if G is equal to constant, 2 pi is constant, so T is equal to some constant multiplied by root of L. So we can say that the time period of simple pendulum is directly proportional to the square root of length of the pendulum. T is directly proportional to square root of L. याचा अर्थ असा आहे की लेंथ ऑफ द पेंडुलम जितकी जास्त असेल तितका जास्त त्याचा टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन असेल. एज लेंथ इंक्रीजेस द टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑल्सो इंक्रीजेस. एंड फॉर कंपेरिजन टी वन टी टू आर द टाइम पीरियड्स ऑफ टू पेंडुलम एंड देयर लेंथ्स आर एल वन एल टू देन द रिलेशन बिटवीन दीज टू इज इक्वल टू टी वन अपॉन टी टू इज इक्वल टू रूट ऑफ एल वन अपॉन एल टू root of L1 upon L2. So this is for the comparison. So this is the first law. Time period of a simple pendulum is directly proportional to the square root of the length of a pendulum, provided that g, acceleration due to gravity, is constant. Then second one, if L is constant, L constant asel tar kay hoil, time period T is equal to some constant upon root of z, constant upon root of g ala, म्हणजे टाइम पीरियड हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी आहे का डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी आहे, तर तो भागाकारात आहे, म्हणजे उलट आहे. एज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनक्रीजेस, टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन डिक्रीजेस. इट मीन्स देर इज अ इनव्हर्स रिलेशन. सो वी कॅन से दॅट टाइम पीरियड ऑफ अ सिम्पल पेंडुलम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, provided the length of the pendulum L is constant. So due to gravity, so T is directly inversely proportional to square root of G. Or for the comparison of time period of two pendulums on a different planet, so T1 upon T2 is equal to root of G2 upon G1. Jyaa thikani acceleration due to gravity apan change hote. For example, as we go above the surface of the earth, acceleration due to gravity decreases. As acceleration due to gravity decreases, its a time period of oscillation increases, because acceleration due to gravity and time period, they are inversely related with each other. As one decreases, another increases. So T1 upon T2 is equal to root of G2 upon G1. Third law of pendulum is, time period of a simple pendulum is independent of mass of the ball. हे काल आपण कन्क्लुजन मध्ये पाहिलेलं आहे. सो टाइम पीरियड ऑफ अ पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ अ मास. त्या पेंडुलमचं मास 5 ग्रॅम असेल किंवा 50 ग्रॅम असेल किंवा 5 किलोग्रॅम असेल, जोपर्यंत त्याची लेंथ आणि त्या ठिकाणची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आहे, तोपर्यंत त्याचा टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन कॉन्स्टंट राहतो. टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन बदलत नाही. म्हणून टाइम पीरियड ऑफ टाइम पीरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ अ मेटल बॉब. एंड फोर्थ लॉ, फोर्थ लॉ इज द सेकंड कंक्लूजन, द टाइम पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड ऑफ ऑसिलेशन. म्हणजे पेंडुलम समजा मेन पोझिशन पासून, या मेन पोझिशन पासून तुम्ही 10 सेंटीमीटर सरकवला काय किंवा 5 सेंटीमीटर सरकवला काय किंवा 15 सेंटीमीटर सरकावला काय, जोपर्यंत लेंथ कॉन्स्टंट आहे तोपर्यंत याचा पीरियड ऑफ ऑसिलेशन हा कॉन्स्टंट राहणार. सो टाइम पीरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ द एम्पलीट्यूड ऑफ ऑसिलेशन. सिंपल पेंडुलम किती एम्पलीट्यूड न ऑसिलेट होतो याच्याशी टाइम पीरियडचं काहीही देणं घेणं नाही. टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन इज इंडिपेंडेंट ऑफ एम्पलीट्यूड ऑफ ऑसिलेशन.
So these are the four laws or conclusions that we have drawn from the equation of a time period t is equal to 2 pi root of l by g. म्हणजे एकामध्ये आपण टाइम पीरियड आणि लेंथ व्हेरिएशन पाहिलं, दुसऱ्या लॉ मध्ये टाइम पीरियड आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं व्हेरिएशन पाहिलं, तिसऱ्या लॉ मध्ये आणि चौथ्या लॉ मध्ये आपण इंडिपेंडन्स पाहिलं. टाइम पीरियड इज इंडिपेंडेंट ऑफ द मास ऑफ द बॉल अँड टाइम पीरियड इज इंडिपेंडेंट ऑफ एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. सो इन दिस वे देर आर फोर लॉज ऑफ पेंडुलम ऑर कन्क्लुजन्स ऑफ द पेंडुलम. So second pendulum, another type of pendulum is a second pendulum. What is meant by a second pendulum? It is a pendulum, it is a simple pendulum whose time period of oscillation is 2 seconds. म्हणजे जो पेंडुलम, समजा हा पेंडुलम आहे, मीन टू एक्सट्रीम, एक्सट्रीम टू मीन, मीन टू लेफ्ट एक्सट्रीम, लेफ्ट एक्सट्रीम टू मीन, याला आपण एक ऑसोलेशन असतो. आणि या एका ऑसोलेशन साठी 2 सेकंदाचा वेळ लागत असेल तर या पेंडुलमला सेकंड पेंडुलम असं म्हणायचं. सेकंड पेंडुलम इट इज अ सिंपल पेंडुलम हूज टाइम पीरियड ऑफ ऑसोलेशन इज 2 सेकंड. ज्याचा टाइम पीरियड ऑफ ऑसोलेशन 2 सेकंद आहे त्या पेंडुलमला आपण सेकंड पेंडुलम असं म्हणलेलं. तर अशा पेंडुलमचा आपल्याला लेंथ काढायची आहे, लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम काढायची आहे. सो वी नो द एक्सप्रेशन टी इज इक्वल टू 2 पाय रूट ऑफ एल वाय जी, वेर एल इज द लेंथ ऑफ द पेंडुलम, जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी एट दॅट प्लेस. सो फॉर सेकंड पेंडुलम टी इज इक्वल टू 2 सेकंड अँड एल इज इक्वल टू एल एस. त्याला एल न रिप्रेझेंट करण्याऐवजी एल एस न रिप्रेझेंट केलं त्या लेंथला. आणि टाइम पीरियड हा 2 सेकंड ठेवला, हे पाहिजे टी इज इक्वल टू 2 सेकंड इज इक्वल टू 2 पाय अँड लेंथ ऑफ द पेंडुलम एल इज इक्वल टू एल एस अपॉन सी. त्या सेकंड पेंडुलमच्या कंडिशन त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या. त्यानंतर स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूचे स्क्वेअर केले, 2 चा वर्ग 4 आला. या ठिकाणी इक्वल टू, हिअर इक्वल टू 4 पाय स्क्वेअर इंटू एल एस अपॉन जी. दिस 4 4 विल गेट कॅन्सल. So LS is equal to g upon pi square, where g is the acceleration due to gravity of that planet. मग तो पेंडुलम कोणत्याही प्लॅनेट वर असेल तिथली एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्या जी आणि त्याला पाय स्क्वेअर न डिवाइड करा, तुम्हाला लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम मिळेल. म्हणजे जर आपण प्लॅनेट चेंज केला तर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम चेंज होतो. फॉर अर्थ, अर्थ साठी काय असेल, एल एस इज इक्वल टू 9.8 डिवाइडेड बाय 9.87. पाय स्क्वेअर ची किंमत 9.87 आहे, पाय स्क्वेअर ची किंमत 9.87, पाय एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ची किंमत 9.8. सो दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 मीटर. दिस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 मीटर. सो ऑन अर्थ द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज नियर अबाउट 1 मीटर. अशा प्रकारे लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम आपल्याला कॅल्क्युलेट करता येते कोणत्याही प्लॅनेट साठी, फक्त त्याचा एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी माहिती असली पाहिजे. सो एल एस इज इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर. सो हिअर फॉर कंपॅरिझन ऑफ टू प्लॅनेट, कंपॅरिझन ऑफ टू प्लॅनेट घेतलं तर काय होतं, एल एस वन दॅट इज द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ऑन फर्स्ट प्लॅनेट अपॉन एल एस टू, लेंथ ऑफ पेंडुलम ऑन सेकंड प्लॅनेट इज इक्वल टू जी टू अपॉन जी वन, सॉरी जी वन अपॉन जी टू. सो एल एस वन अपॉन एल एस टू इज इक्वल टू जी वन अपॉन जी टू. एज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी इज हायर, लेंथ ऑफ द सेकंड पेंडुलम विल बी मोर. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम. After that, comparison between conical pendulum and simple pendulum. Conical pendulum and simple pendulum sa apan comparative study paana rahe. Yachyamadhye for conical pendulum, TC, time period of conical pendulum is equal to 2 pi into root of LC, length of conical pendulum multiplied by cos theta upon G. हे कोनिकल पेंडुलमच्या टाइम पीरियडचं एक्सप्रेशन झालं, दॅट वी हॅव सीन इन सर्क्युलर मोशन. आपण सर्क्युलर मोशन या टॉपिक मध्ये हे पाहिलेलं आहे. देन फॉर सिंपल पेंडुलम टी इज इक्वल टू हे सिंपल पेंडुलम साठी येस आहे. टाइम पीरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू 2 पाय इंटू रूट ऑफ एल एस. एल एस म्हणजे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम अपॉन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे बेसिक इक्वेशन आले टाइम पीरियड फॉर कोनिकल पेंडुलम अँड टाइम पीरियड फॉर
सिंपल पेंडुलम. अदा दोन केसेस कोणते आहेत? स्पेशल केसेस, कंपैरिजन बिटवीन टाइम पीरियड व्हेन लेंथ्स आर इक्वल. अशा दोन कंडिशन घेतल्या की ज्याच्यामध्ये लेंथ्स ह्या इक्वल आहेत, म्हणजे लेंथ ऑफ कोनिकल पेंडुलम इज ऑल्सो 1 मीटर अँड लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज ऑल्सो 1 मीटर. लेंथ 1 मीटरच आहेत, फक्त त्यांचे टाइम पिरियड सेम आहेत का डिफरंट आहेत हे आपल्याला कम्पेअर करायचं आहे. सो टेकिंग रेशो, सो टीसी अपॉन टीएस, या टीसी ची व्हॅल्यू काय येईल? 2π√LC cos θ / g. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ टीसी अँड टीएस इज इक्वल टू 2π√LS/g. सो 2π विल गेट कॅन्सल, जी विल गेट कॅन्सल, जी कॅन्सल झाला. And here we have to substitute LS is equal to LC. LS is equal to LC ठेवलं तर हे LS आणि LC कॅन्सल झाले, म्हणजेच काय राहिला? TC upon TS is equal to √cos θ. कारण ही LC आणि LS कॅन्सल झाले, बिकॉज LC इज इक्वल टू LS आहे. त्यानंतर हा जी कॅन्सल झाला, म्हणजे या स्क्वेअर रूट मध्ये कॉस थीटा राहिला. सो TC upon TS is equal to √cos θ. Upon 1 and TC is equal to TS into root of cos theta. So this is the relation between time period of a conical pendulum and time period of a simple pendulum. Then second case, comparison between the lengths when their time periods are equal. Time period equal astana, tyancha length madla ratio kay asel, he aplyala calculate karayche. To he calculate karnyasathi here we know TC is equal to TS according to the condition TC is equal to TS. So TC is equal to 2π√LC cos θ / g is equal to 2π√LS/g. दोन्ही बाजूला 2π कॅन्सल झालं, g कॅन्सल झालं. स्क्वेअरिंग, त्याचं आपण स्क्वेअरिंग केलं तर हे वर्गमूळ निघून जाईल. इकडचं वर्गमूळ निघालं, इकडचं वर्गमूळ निघालं. LC cos θ इज इक्वल टू LS, हे वर्ग मिळून गेले दोन्ही साईडचे. सो LC cos θ इज इक्वल टू LS, और LC इज इक्वल टू LS/cos θ, और वी कॅन से दॅट LC/LS इज इक्वल टू cos, LC/LS इज इक्वल टू 1/cos θ. So this is the relation between the lengths of the two pendulum, that is conical pendulum and simple pendulum. Then after that we will see the difference between conical pendulum and simple pendulum. Simple pendulum and conical pendulum मतलब आपल्याला difference पाहिजे. Just we have seen the comparison between these two. So here conical pendulum and a simple pendulum. Conical pendulum and a simple pendulum. या कोनिकल पेंडुलम मध्ये फर्स्ट पॉइंट आहे. इन कोनिकल पेंडुलम मेटल बॉब रिवॉल्व्स इनटू हॉरिझॉन्टल सर्कल. मेटल बॉब रिवॉल्व्स इनटू हॉरिझॉन्टल सर्कल. कोनिकल पेंडुलम मध्ये जो मेटल बॉब आहे, हा मेटल बॉब आहे, तो हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये रिवॉल्व होतोय. अँड मेटल बॉब इन अ सिंपल पेंडुलम, मेटल बॉब परफॉर्म्स अ पार्ट ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल
vertical circular motion. So this is the first difference. What is the second difference? Here, kinetic energy and potential energy of a revolving metal ball are always a constant. Always a constant during motion. त्या कोनिकल पेंडुलमचं जे मोशन आहे त्या मोशन मध्ये त्या मेटल बॉबची कायनेटिक एनर्जी मेटल बॉब कडे असणारी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी नेहमी करता कॉन्स्टंट राहते. मग तो मेटल बॉब या पोझिशनला असेल या पोझिशनला असेल या पोझिशनला या पोझिशनला एनी वेअर kinetic energy of the metal bob and potential energy of the metal bob is a constant. But in case of simple pendulum, kinetic energy and potential energy of metal bob changes with position. But sum of kinetic energy and potential energy is always constant. Kinetic energy and potential energy of the metal bob is always kinetic energy plus potential energy is always constant, that is total energy is constant or energy is conserved म्हणजे या ठिकाणी काय होतं कायनेटिक एनर्जीचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जी मध्ये होतं पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होतं पण या दोन्हीचा टोटल सम कॉन्स्टंट राहतो म्हणजे एनर्जी कॉन्झर्व. पण या कोनिकल पेंडुलम मध्ये कायनेटिक एनर्जीचं रूपांतर कधीच पोटेन्शियल एनर्जीत होत नाही आणि पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कधीच कायनेटिक एनर्जी मध्ये होत नाही. कायनेटिक एनर्जी इज कॉन्स्टंट फॉर ऑल टाइम अँड पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट फॉर ऑल टाइम. सो थर्ड पॉइंट, अ टाइम पिरियड ऑफ अ कोनिकल पेंडुलम is given by t is equal to 2 pi lc into cos theta upon z. And here time period of a simple pendulum is given by T is equal to TS is equal to 2 pi root of LS upon Z. So this is a difference between conical pendulum and simple pendulum. Here, fourth one. In a conical pendulum,
conical pendulum this is a tension in the string this is a theta this tension is resolved into two component and here t cos theta t cos theta and here t sin theta so t sin theta provides the necessary centripetal force for the circular motion of a metal ball whereas in a simple pendulum in a simple pendulum so if we draw the figure of simple pendulum so this is the mean position and this is the extreme position at this extreme position weight w is equal to mz is resolved into two components one is mz sin theta and mz cos theta mz cos theta this mz cos theta balances the tension in the string and this mz sin theta provides the necessary restoring force for the oscillatory motion of the pendulum म्हणजे या ठिकाणी mg sin theta हा restoring force म्हणून काम करतो तर या ठिकाणी t sin theta हा centripetal force म्हणून काम करतो so the component of tension component of tension t cos theta provides necessary centripetal force for circular motion so component t sin theta component of tension t sin theta provides the necessary centripetal force for the circular motion and here component of weight here component of weight that is mz sin theta mz sin theta provides the necessary restoring force A restoring force for SHM for SHM of a pendulum so this a component of weight is resolved into two component mg cos theta and mg sin theta and mg sin theta provides the necessary restoring force for the simple harmonic motion of this pendulum so this is a comparative study between conical pendulum and simple pendulum